सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेविकरता निवडलेला भंग विश्वसंत विश्वकंठ भूषण वारकरी संप्रदायाचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा परमार्थ मार्गाचा विचार सांगणारा जो विचार आम्ही करत असताना अत्यंत सोपी सरळ साधना आम्ही केली करू शकतो ती साधना करत असताना आम्हाला अंतकरण शुद्धीचं काय महत्त्व आहे तेही महत्त्व पटवून देणारा अंतकरण शुद्धीसाठी काय केलं पाहिजे अगदी सोप्या साध्या सरळ भाषेत प्रतिपादन करत असताना तुकोबाराय म्हणतात आम्हाला फार जरी उपकार करता आला नाही थोडा तरी उपकार करा आणि या अंतकरण शुद्धीसाठी तुम्ही तयार राहा. विठाला विठाला. सज्जन हो अत्यंत पवित्र वातावरणामध्ये दक्षिण काशी धारेश्वर मंदिराच्या या पवित्र प्रांगणामध्ये भगवान भोलेनाथाच्या तपश्चर्येने पंडित झालेली ही अत्यंत पवित्र भूमी समस्त कसनेरकर आणि परिसरातील सर्व वारकरी टाळकरी मालकरी मोठ्या आनंदाने उत्साहाने वारकरी संप्रदायाच्या परंपरेच्या प्रति श्रद्धा भक्तिभाव मनामध्ये ठेवून अखंड हरिनाम सप्ताहाचं अनेक वर्षापासून आयोजन करता याही वर्षी तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं. मोठ्या माटामध्ये हा कार्यक्रम इथे संपन्न होतो. पंचक्रोशीतील अनेक गावचे भाविक इथे उपस्थित आहेत. समस्त सप्ताह कमिटी या कार्यक्रमाला तन मन धनाचा सहयोग करून समस्त ग्रामस्थ मंडळीही या कार्यक्रमाला मदत भरभरून करतात आणि हा कार्यक्रम सुंदर प्रकाराने इथे पार पडतो. पूजनीय वंदने देवगड संस्थानचे मठाधिपती पूज्य भास्कर गिरीजी महाराजांची कृपा आशीर्वाद आहे. पूजनीय वंदने वैकुंठवासी गोपाल चैतन्यजी महाराजांचा आशीर्वाद आहे. आदरणीय हरिभक्तिप्रायण नवोदित कीर्तनकार आणि माझे अत्यंत आवडते असणारे सचिन महाराज ढोले यांचं कुशल मार्गदर्शन आहे. आदरणीय भगवान महाराज ऋषिकेश महाराज आणि सर्वच टाळकरी वारकरी मालकरी माझ्यासोबत आलेल्या नवनाथ महाराज शंकर महाराज आणि आपण सर्व इथे उपस्थित असलेले सर्व भाविक संत सज्जन श्रोते माय बापांना विठाला सज्जन हो वारकरी संप्रदायाचे जे विशेष महत्त्व आहे त्या विशेष महत्त्वापैकी आमचा वारकरी संप्रदाय साधी सोपी सरळ भाषा बोलणारा संप्रदाय आहे. याचा अर्थ वारकरी संप्रदायाला कठीण सांगता येत नाही असा कोणी गैरसमज करू नये. उलट ज्ञानोपराय तुकोबराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोरोबा काका महाराज सावता महाराज आदिकरण संत महापुरुषांची जर परंपरा आपण पाहिली तर ते काहीही सांगू शकले असते. त्यांना सांगण्याची कुठलीही अडचण नाही. ज्ञानोपरांचं नाव काढल्याच्या नंतर आपल्याला म्हणावं लागतं ज्ञानियांचे राजे. ज्ञानियांचे ते राजे आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती समाधीचे राजे. उलट ज्ञानोपरांची मराठीमध्ये असलेली ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी संस्कृत भाषेचं प्रचंड ज्ञान असावं लागतं तेव्हा ती ज्ञानेश्वरी समजू शकते. एवढी कठीण भाषा ज्ञानोपराय बोलू शकतात पण साधना समाजाला देत असताना ज्ञानोपरांनी अत्यंत सोपी साधना निवडली त्याचं कारण आहे वारकरी संप्रदायाचा विचारच हा आहे. यच्छ यावं जीवाला जगातल्या प्रत्येकाला परमार्थाचा विचार कळावा पटावा रुचावा समजावा. विठाला विठाला बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या मुळामध्ये पृथ्वी तळावर संत अवतीर्णच यासाठी होता. सज्जन हो लक्षात घ्या ज्ञानोपरांचा जन्म झाला नसता तर श्रीमद भगवत गीतेतले गूढ रहस्य तत्वज्ञान आम्हाला कळालं नसतं. कळालं नसतं भगवान परमात्म्याच्या द्वारा निर्माण झालेली श्रीमद भगवद्गीता कळाली नसते पण ज्ञानोपरांचा जन्म झाला. ज्ञानोपरांनी लोपत असलेलं ज्ञान समाजाला प्रगट केलं. नुसतं प्रगट केलं नाही संस्कृत भाषेमध्ये दडलेली संस्कृताचे गाठी ज्ञान दृष्टे संस्कृताचे गाठी ज्ञान दृष्टे केलीसी मराठी गीता क्या बात संस्कृताचे गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीसी मराठी गीता देवी. श्रीमद भगवत गीतेचा अर्थ ज्ञानोपरांनी आम्हाला समजून सांगितला. ज्ञानोपरा जन्माला आले नसते तर श्रीमद भगवत गीतेतला शब्द सुद्धा समाजाला कळाला नसता कळाला नसतं. तुकोबरा जन्माला आले नसते तर वेदाचा अर्थ आम्हाला समजला नसता. तुकोबरांची भाषा आहे वेदाचा तो अर्थ अम्मासीचा ठावा येरा निवाहा भारवा खादल्यासी गुडी देखण्यासी नुही
येर धनवाही मजुरीचे, किंवा वेद अनंत बोलला अर्थ येतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे, संत महापुरुष सोपी भाषा बोलतात याचा अर्थ त्यांना अवघड येत नाही असा कोणी करू नये. विठाला महत्वाचा मुद्दा असा आहे की समाजाला प्रत्येकाला देव समजावा, समाजाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्तीला धर्माचा अर्थ समजावा, प्रत्येकाला परमार्थ कळावा, पटावा, रुचावा, प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत परमार्थ जाऊन पोहोचावा. ही तळमळ आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, ही तळमळ आहे अंतःकरणामध्ये. नाहीतर संत महापुरुष जर अवघड भाषेतच बोलायचं ठरवलं असताना त्यांच्या एवढी अवघड भाषा कोणाला बोलता आली नसती. तुमच्या माहितीच तो सांगतो, ज्ञानोबरांचा हरिपाठ जर आम्ही वाचायला लागलो तर सगळ्यांना अर्थ कळतो. तेच ज्ञानोबर आहे की जे हरिपाठ तुम्हाला आम्हाला समजावा यासाठी स्पष्ट स्वच्छ भाषेत लिहितात, कळणाऱ्या भाषेत लिहितात, प्राकृत सोप्या भाषेत लिहितात. तेच ज्ञानोबरा 56 भाषेचा केला असे गौरव ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहितात, तो सगळ्यांना समज देईल असा तो ग्रंथ नाही. पण ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक मुद्दा मी अजून सांगून देईल. ज्ञानेश्वरीचा अर्थ जरी समजला नाही, ज्ञानेश्वरीचा अर्थ जरी समजला नाही, तरी ज्ञानेश्वरी पारायण जरी कोणी करत असला तरी ज्ञानोबरांची कृपा त्याच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ही विशेष सुविधा लक्षात ठेवा. म्हणून अजून एक वाक्य मी जोडून जातो. भारत देशामध्ये अनेक संप्रदाय असतील, भारत देशामध्ये अनेक धर्मग्रंथ असतील, भारत देशामध्ये अनेक तत्त्ववेत्ते असतील, तत्त्वज्ञान निर्माण करणारे महापुरुष असतील, पण एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की ज्या संप्रदायाने जी ग्रंथरचना केली त्या ग्रंथरचनेचं विश्लेषण करायचं सांगितलं नाही, संशोधन करायचं सांगितलं नाही. आहे तसं ॲजिटी, जशाचं तसं तुम्ही फक्त पारायण करा, तरी सुद्धा संत आमच्यावर कृपा केल्याशिवाय. कृपा करी हरी, कृपा कर हरी, हाथ यावर कृपा कर हरी, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं संशोधन करणाऱ्यावर ज्ञानोबरा कृपा करतील असं सांगू शकत नाही सचिन महाराज. पण एक गोष्ट जरूर सांगू शकतो संतांच्या पुराव्यानुसार, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जर भावपूर्ण तुम्ही वाचत असाल तर ज्ञानोबरा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबराच कृपा करतील असं नाही, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा सुद्धा कृपा करेल. म्हणून संप्रदायामध्ये संशोधनाला किंमत कमी आहे आणि पारायणाला किंमत जास्त आहे. म्हणून आपल्याकडे पारायणाची परंपरा आहे. पारायणाची परंपरा का आहे तर ती या कारणाने, तुकोबरांच्या गाथ्यावर संशोधन करणारा PhD धारक होऊ शकतो पण तुकोबरांच्या गाथ्याची उपासना करणारा तुकोबरांच्या कृपेस पात्र होऊ शकतो, ही आमच्या संप्रदायाची रचना आहे. सोप्या भाषेत बोलून जातो आपल्या. म्हणून वारकरी संत महापुरुषांनी जे लिहिलं ते जगाच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून लिहिलं, सगळ्यांना कळावं, कुणी मागे राहू नये. गाते श्रोते आणि पहाते चतुर विनोदी दुष्टिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकाळात विनवणी करा विठ्ठल स्मरण. कुणी मागे राहिले नाही. उलट तुम्हाला सांगून जातो, अध्यात्माच्या प्रक्रियेमध्ये असे अनेक तत्ववेत्ते होऊन गेले की ज्यांनी अध्यात्माच्या खोल सिद्धांतापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, फक्त भक्तिशास्त्राचा स्वीकार केला नाही, परिणाम असा झाला त्यांना पश्चाताप करावा लागला. म्हणून वारकरी संप्रदायाने भक्तिपंथाला का महत्व दिलं? अहो कामामध्ये काम काही म्हणावं राम राम. तुम्ही सगळेजण इथे जे बसलेत दिवसभर कावड कष्ट करणारे भाविक आहात. तुम्ही कोणीच तुमच्यापैकी बसलेल्यापैकी AC उठून इथे येऊन बसला असं नाही. सगळेजण कावड कष्ट करणार आहे. आमच्या माता मावळे दिवसभर शेतात काम करतात. उरलेल्या वेळात परमार्थ कसा करता येईल याची शिकवण देण्याची विशेष कला ही वारकरी संप्रदायाची आहे. विशेष कला उरलेल्या वेळात तुम्ही जे करता ते जरूर करा. म्हणून तर ज्ञानोबर आहे स्वतः एकही संसाराचं पाऊल नाही टाकत,
पण इतर टाकणाऱ्यांना कधीच माग ओढत नाही. असो नी संसारी जीवे वेगू करी, असो नी संसारी जीवे वेगू करी, वेद शास्त्र उभारी पाया सदा, वेद शास्त्र उभारी पाया सदा, संसारी जीवे वेगू करी, वेद शास्त्र उभारी पाया सदा, वेद शास्त्र उभारी पाया सदा. असोनी संसारी, संसार सोडू नका, घरदार टाकू नका, वनात जाऊ नका, जंगलात राहू नका, लेकरा बाळाला सोडू नका, आणि परमार्थ करायचा म्हणून कुठलं तरी अवडंबर धरू नका. जिथं तुम्ही आहात तिथं राहा, सुखी करावा संसार, काही वेगळं करू नका, पण परमार्थ जीवनात सोडू नका. एवढ्या सोप्या भाषेत बोलणारा माझा संप्रदाय आहे. विठ्ठला म्हणून एकच उद्देश आहे, ज्या देवाची आमच्यावर कृपा झाली पाहिजे तो देव आम्हाला मिळाला पाहिजे. भगवान परमात्म्याने एवढं आम्हाला दिलं, एवढं आम्हाला दिलं, द्यायचा काही शिल्लक ठेवलं नाही, तो देव आमचा झाला पाहिजे. यासाठी भाविकांनी काय केलं पाहिजे, इथून आमच्या परमार्थाची सुरुवात आहे. ज्या देवाने आम्हाला द्यायचं शिल्लक काहीच ठेवलं नाही, तो देव आमचा झाला पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हे पहिलं पाऊल. यासाठी संप्रदायाची रचना आणि संप्रदायाचे विचार. म्हणून पुढच्या पुढच्या पुढच्यांना कठीण भाषेचाही प्रयोग करणारे आमचे संत आहेतच ना. मी सांगून चाललो होतो आपल्याला की हरिपाठ ग्रंथ हा तुमच्या माझ्यासाठी आहे, बरोबर आहे. पुढे ज्ञानेश्वरी आहे, थोडासा मोठा उच्च अधिकारी, त्यासाठी ती ज्ञानेश्वरी आहे. आणि तेच ज्ञानोबर आहे, हरिपाठ देतात तेच ज्ञानोबर आहे, ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरी देतात, आणि तेच ज्ञानोबर आहे अमृत अनुभव देतात. अमृत अनुभव वाचायला सुद्धा कठीण आहे. म्हणून असं काही समजण्याचं कारण नाही की संप्रदायात काही आडमूट लोक म्हणतात की तुमच्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी फार सोपं सोपं सांगितलं. अहो सोपं सांगितलं म्हणजे काय झालं, त्याच्या मागचा उद्देश समजून घ्या ना. एक अजून सांगून जातो वाक्य आपल्याला. आम्हाला संत माहिती आहेत, आम्हाला शास्त्रकार माहीत नाही. काय माहीत तुम्हाला? तुम्हाला योगदर्शन माहिती का? योगदर्शन नाही माहिती. योग कुणी लिहिला? योगाला जन्माला घालणारा त्याचा कर्ता कोण हे तुम्हाला माहिती नाही. दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, भारूड कुणी लिहिले? हो नाथ महाराजांनी लगेच तुम्ही सांगू शकता, मला माहिती आहे. योग दर्शन कुणी लिहिलं हे तुम्हाला माहीत नाही, शास्त्रकार आम्हाला माहीत नाही, पण संत महापुरुष आम्हाला पटकन कळतात. त्याचं कारणच एवढं आहे, योग 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 शब्द उच्चारला की तुम्हाला पतंजली मुनी माहितीच नाही. बऱ्याच लोकांना योग म्हणलं की रामदेव बाबा माहिती. लक्षात घ्या, म्हणतात जर तुम्हाला योगाचा कर्ता कोण आहे हे माहीत नाही, तर व्याकरणाचा कर्ता कोण हे माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला माहीत आहे का नाही हा मुद्दा महत्वाचा नाही, पण बऱ्याच कीर्तनकारांना सुद्धा माहीत नाही ही महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घेता का? म्हणतात व्याकरण कोणी लिहिलं हे माहीत नाही. व्याकरण म्हणलं की आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे की केळाचं शिखरण. व्याकरण शिखरणासोबत खाणारे आपण भाविक आहोत, म्हणून व्याकरणाचा आणि आपला काही संबंध नाही. व्याकरण कोणी लिहिलं हे माहीत नाही, सांख्य दर्शनाचा कर्ता कोणी हे आम्हाला माहीत नाही, उत्तर मीमांसा हे दर्शन हे शास्त्र कोणी लिहिलं हे आम्हाला माहीत नाही, आद्य जगद्गुरु शंकराचार्य कोण आहे हे बऱ्याच भाविकांना ठाऊक नाही, पण वारकरी संप्रदायाचा संत माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात नाही हे लक्षात ठेवा. असा माणूस महाराष्ट्रात नाही, कारण आमच्या संतांनी तुमच्या माझ्या सर्व यच्छ यावं, जीवाचं हित पाहिलं, सगळ्यांना कळावं, पटावं, रुचावं, समजावं, आणि प्रत्येक जण परमार्थाच्या मार्गाला लागावं. एवढी साधी सोपी भाषा बघा. आता या धर्ममंडपाकडे जर लक्ष दिलं सचिन महाराज, इथे 80 वर्षाच्या वृद्धापासून तर 3-4 वर्षाच्या लहान लेकरापर्यंत सगळेजण कीर्तनात आहे की नाही? सगळेजण कीर्तनात आहे. एवढ्या बरं, आता हे ते जंगलात आहे, इथं येणारा प्रत्येक माणूस कोणी 10 पावलं चालत आला, कोणी 100 पावलं, कोणी 1 किलोमीटर, कोणी 2 किलोमीटर, कोणी आता पोरगावकर मंडळी 10 किलोमीटर चालत आले असते, 5 किलोमीटर चालत आले, पाडळीकर, गाजीपूरकर, पोरगावकर, अजून बऱ्याच परिसरातले सगळे भाविक आहेत. म्हणजे इथं येत असताना तुमच्या अंतकरणात श्रद्धा आहे, भक्ती आहे, भाव आहे, आणि एक जिज्ञासा आहे की आम्ही गेल्याच्या नंतर 2 शब्द आमच्या कानावर असे पडणार आहे की जे आम्हाला संसारात सुद्धा कामात येतील, आणि संसार करता करता परमार्थाच्या सुद्धा उपयोगात येतील.
एवढी सोपी भाषा बोलणारा माझा संप्रदाय आहे लक्षात ठेवा. म्हणून कीर्तनकाराला एकच भाषा येण्याची आता गरज आहे, ती म्हणजे लोकांना कळणारी बोली भाषा. बरोबर आहे, नाहीतर बऱ्याचदा आम्ही जर वेगळीच भाषा बोलत बसलो जी भाषाच तुम्हाला समजत नाही, त्या बोलण्याला कवडीची किंमत नाही. कारण तुम्ही आलात कशासाठी, आमचं ज्ञान पाहायसाठी नाही, तुम्हाला काय लागतं हे मिळेल का नाही यासाठी तुम्ही आलात, आणि ते आम्हाला देता आलं पाहिजे एवढं साधं गणित आहे. विठ्ठला जीव ब्रह्मैवनापर, तुम्ही म्हणाल काय म्हणत होता का नाही महाराज ब्रह्म सत्यं जगन वित्तं जीव ब्रह्मैवनापर, याला किंमत नाही. किंमत आहे याला की आम्ही आमच्या आयुष्यात परमार्थाचं पाऊल कसं टाकू शकतो. ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विसुका पावले ते सोज करून माऊली रिझे देवी, ही आमच्या संतांची भाषा आहे. म्हणून आम्हाला तुम्हाला सर्वांना आज या क्षणाला कीर्तनातून जाताना हे लक्षात आलं पाहिजे, देव आमचा झाला पाहिजे, आम्ही देवाची झालो पाहिजे, पण यासाठी नेमकं आम्ही काय केलं पाहिजे हेच तुकोबारा या अभंगातून आम्हाला शिकवणार आहे. विठ्ठला विठ्ठला चला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा विचारतो. आता 9:45 वाजून गेले आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा विचारतो आणि अभंगात प्रवेश करतो. इथं बसलेल्या सगळ्या भाविकांना माझा एक छोटा प्रश्न आहे, देव तुमचा झाला पाहिजे का नाही, काय मत आहे तुमचं याच्यावर? झाला पाहिजे ना बेटा, ही दिदी म्हणती झाला पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या भाविकांना माझा छोटा प्रश्न आहे, देव आमचा झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? झाला पाहिजे. एखादा तरुण मला असं विचारू शकतो का आमचा झाला पाहिजे, काय संबंध आहे त्या देवाचा आणि माझा, का तो आमचा झाला पाहिजे, काय संबंध आहे देवाचा आणि आमचा, कोण लागून गेला देव? असे काही महाभाग या महाराष्ट्रात या देशात राहतात, ते म्हणतात देव कोण लागून गेला की तो आमचा झाला पाहिजे. एक अशा महाभागाला मी विचारलं, देव तुझा सगळा काही लागून जातो. देव सगळं काही देवच आहे. तो म्हणला देवाचा आणि माझा काय संबंध आहे? मी त्याला विचारलं देवाचा तुझा जर संबंध नाही तर संबंध तुझा कोणाशी आहे हे मला सांग. बरोबर, देवाचा जर माझा संबंध नाही तर संबंध देवाचा आमचा कोणाशी आहे मला सांगा ना. चला 2 मिनिटं तुम्हाला मोकळ्या भाषेत बोलतो, कळणाऱ्या भाषेत बोलतो. देवानी जर आमच्यावर कृपा केली नाही, देवानी जर आमच्यावर प्रेम केलं नाही तर सज्जनो मला सांगा आपण जिवंत राहू शकतो? राहू शकतो भाऊ, दिदी राहू शकतो? आपण जिवंत नाही राहू शकत. चाले हे शरीर कुणाच्या सत्ते, कोण बोलवितो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजनच कोण. अहो ईश्वराची जर आमच्यावर कृपा नसती ना तर आम्ही जन्माला आलो नसतो, पुढची गोष्ट सोडून द्या. विठ्ठला विठ्ठला, ईश्वराच्या कृपेशिवाय आम्ही हातात घेतलेला घास तोंडापर्यंत पोहोचू शकत नाही. ईश्वराची जर आमच्यावर कृपा राहिली नाही ना, आम्ही घेतलेला श्वास आमच्या हृदयापर्यंत जाऊ देऊ शकत नाही. मी हातात घेतलेला घास तोंडात टाकलेला माणूस मरताना पाहिलेला आहे. वाक्य पुन्हा रिपीट करू, हातात घेतलेला घास तोंडात टाकल्यानंतर ते न चावता ते गचकलं असा माणूस मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. मी ऋषिकेशला असताना आमच्या आश्रमामध्ये एक माणूस आला, भाविक होता, बिचारा वयस्कर होता. जेव्हा आम्ही बसलो त्यांनी हातात असा घास घेतला आणि तोंडात टाकला आणि हात तसाच राहिला. माणूस खाली पडला, आम्ही उचलला डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले ओ जब उन्होंने ऐसा वो हात ऐसा किया ना उसी समय वो चले गए. मुद्दा कळाला का? ईश्वराच्या कृपेशिवाय माणसं फार उर्मट झाली आहेत. काही नसतं त्यांच्याकडे, उगा थोडे पैसे असते खिशात, भलती वळवळ असते. 2 वर्ग शाळेत जास्त शिकतो आम्हाला समजून सांगतो. देव नाही नामक नाही, जसं याचं देवाचा सक्का चुलत भावाचं नातं आहे 150 आण्याचं. अरे ईश्वराची कृपा नसेल तर आम्ही हातातला घास तोंडात टाकू शकत नाही, हे वास्तव आहे. ठीक आहे, मला कीर्तन सांगायची गरज थोडी या मुद्द्याची. एक शब्द अजून नीट ऐका, आम्ही जर रात्री झोपलो ना, देवाची जर आमच्यावर कृपा नसली ना, तर आम्ही सकाळी उठू शकत नाही. अजून पुढे काय बोलू त्याच्या पुढे सांगू, देवाची जर आमच्यावर कृपा नसती ना तर 2020 साली कोरोनाच्या तडाख्यातून आम्ही वाचलो नसतो. अजून काय सांगू? बरोबर, कोरोनाच्या महाभयंकर, म्हणून 2020 साली लोकांनी फार जवळून मरण पाहिलं महाराज भगवान, फार जवळून मरण पाहिलं.
2020 हे वर्ष इतिहासात वेगळ्या 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 कारणाने प्रसिद्ध राहणार आहे. सगळ्यात जवळून मरण पाहणारं वर्ष, त्याच्या पुढे बोलू का? सगळ्याच्या डोक्यावर टांगती तलवार ज्याला म्हणतो का आपण, ती मरणाची 2020 साली होती. अजूनही धोका टळलेला नाही. मुद्दा लक्षात घ्या, अशाही परिस्थितीत आम्ही जिवंत आहोत. एक मला पठ्ठ्या म्हणला, तुमचा देव काय करतो? त्याला म्हणलं, खरं सांगू काय करतो? तुला राग नाही येणार, तुम्हाला नाही येणार. काय करतो तुमचा देव? तुम्ही लोक उठले का सुटले देवदेव सांगता लोकांना, अहो लोकांना झोपा येऊ देत नाही, म्हणजे तुम्ही देव 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 कशाचा रे देव? काय करतो तुमचा देव? काय करतो तुमचा देव? त्याला म्हणलं, मी सांगतो पण राग नाही येणार तुला, तुम्हाला नाही येणार. सांगा काय करतो तुमचा देव? म्हणलं, तुझ्यासारख्या मूर्खाला जिवंत ठेवतो याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे देवाने? अजून काय करायला पाहिजे? हा, ईश्वराची कृपा आमच्यावर जर नसेल ना तर आम्ही काहीच करू शकत नाही. साधा शब्द लक्षात ठेवा, वृक्षाचे पान हाले ज्याचे. अहो, या सृष्टीची रचना करत असताना ईश्वराने एवढी आखीव रेखीव रचना केली आहे की एक मायनस सुद्धा कुठल्याही प्रकारची त्रुटी ठेवलेली नाही. का ठेवली? हा, नाही ठेवली. काय द्यायचं शिल्लक ठेवलं देवाने? काय द्यायचं शिल्लक ठेवलं? एक जण म्हणला, काय दिलं? काय दिलं नाही ते सांग. दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, आँखे बोलाया वचन, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे, यादी पाहून घ्या. हे सगळं देवाने दिलं. एक जण म्हणा, देवाने थोडं दिलं, काय कमाले मग काय 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 मुकेश अंबानीची का कंपनी काय? कान हात पाय डोळे, अरे हे सगळं देवाने दिलं. आपण याचा विचार करत नाही. माझं एक वाक्य नीट आहे का? ज्यांना कोणाला देवावर विश्वास बसत नाही ना, त्यांनी देवाचा विषय नंतर डोक्यात घ्या. वाक्य नीट आहे का बरं का? विशेष करून माझ्या तरुणांनी ऐका, ज्यांना कोणाला देवावर विश्वास बसत नाही त्यांनी देवाचा विचार नंतर करा. फक्त सृष्टीची रचना कशी झाली, नेमकं ही सृष्टी जन्माला आली कशी, आणि आता ही सृष्टी नेमकं चालती कशी, एवढा साधा जरी विचार केला तरी देवावर विश्वास बसायला तुम्हाला मिनिट सुद्धा लागणार नाही, एवढं लक्षात ठेवा. काय करायचं? फक्त सृष्टीची रचना कशी झाली, किती आखीव रेखीव आहे. मला एक सांगा, भारत देशामध्ये 125 कोटी लोक राहतात असं आपण गृहितो. आता जनगणना येईल पुढे, नंतर यादी पाहून घ्या. तुर्त 125 कोटी लोक देशात राहतात असं गृहित धरा. मला विचारायचं आहे तुम्हाला, 125 कोटी लोकांचे कान किती झाले हो? किती झाले बेटा? 250 कोटी. ए बाळा, तो सो पुढे येईल, तू तुला विचारायला सोपं जाईल मला. तूच हा इकडे सरक ना सर. हा, मला कोणाला तरी विचारायला वाटतं. आता तुम्ही ज्येष्ठ मंडळी, तुम्हाला कसं काय विचारू मी? म्हणून असं लहान मुलं मुली यांना मी विचारत असतो प्रश्न, किती झाले बेटा कान? 250 कोटी. हुशार आहे. कितीला आहेत? 10वीला. मग आता 10वी म्हणणार तर 2 वर्ष झाली तुला शाळा जायला लागला, तू नाही कळलं वाटतं तुला. म्हणजे 8वीपर्यंत गव्हर्नमेंटने तुला पास केला, आता 9वी 10वी एवढे 2 वर्ष तुझ्या कामाचे होते. चला, 250 कोटी कान किती लोकांचे झाले ते? 125 कोटी लोकांचे किती कान झाले? 250 कोटी. एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, 250 कोटी कान एका कानासारखा दुसरा कान आहे का? आता चेक करू नका, घरी जाऊन पाहणे तर पाहता इकडे इकडे याचा कसा आहे तसा कसा. 250 कोटी कान आहेत, 125 कोटी लोकांचे एका कानासारखा दुसरा कान, तरी लोक तमाखू मळता मळता म्हणते हे काय खरं देवाचं नाही काही भोपकाट ठेवून दिली पाहिजे. अरे 250 कोटी कान, एक कान दुसऱ्या कानासारखा नाही भल्या माणसा, कधीतरी त्या देवाचे उपकार मान ना. हा, एक कान दुसऱ्या कानासारखा नाही. आवळे जावळे जरी पोर असले तरी त्यांचे नाक दुसऱ्याच्या नाकासारखे. बरं, कान म्हणजे काय? का एक फुटाचा असतो कान, एवढा एवढा कान, त्याच्यात किती बारकावे, काय कोरीव काम आहे महाराज? एक एवढा एवढा कान भगवान महाराज, त्याच्यात काय बारकावे, काय काय भगवंताची लीला आहे महाराज. पण लोक डोक्यातच घेत नाही.
गल्लीत बसून दिल्लीचे गणित मांडतात. पण ईश्वराने सृष्टी रचित नेमकं निर्माण केली कशी याचा विचार कोणी करत नाही. बरं चला बाळा, मला अजून एक प्रश्न विचारायचा तुला. 125 कोटी लोक आपल्या देशात राहतात, बरोबर आहे दादा? काम येईल तुला एम पी सीला जर प्रश्न विचारला तर, बरं का? फक्त त्यावेळेस एकदा आकडा चेक करून घेणे, तर म्हणशील कीर्तनात ऐकलं होतं 125 कोटी, आता याच्यातून त्याच्यात फरक होईल तोपर्यंत. मला सांग, 125 कोटी लोक जर भारत देशात राहतात, तर 125 कोटी लोकांचे नाकं किती रे? 125 कोटी. हुशार पोरग, 125 कोटी लोकांचे 125 कोटी नाक आहे. मला सांग दादा, 125 कोटी नाक एका नाकासारखं दुसरं नाक आहे का? एवढं एवढं नाक कोणाचं दाबलं तर कोणाचं ओढलं तर कोणाचं काय काय राडा राव महाराज. हा, खोटं काही सांगत नाही बाबा मी. विठाला विठाला, 125 कोटी लोकांच्या नाकात किती किती बदल आहे तुम्ही चेक करता वाटतं एकमेकाचे. आता नका करू, घरी जाऊन करा हा प्रयोग. आरशात पहा आणि तुमच्या सख्या भावाला पुन्हा शेजारी आरशात उभा करा आणि दोघांचे नाक तुम्ही फक्त चेक करा, तुमच्या घरातलं घरातच पहा. 125 कोटी लोकांचे नाक एकासारखं दुसऱ्याचं नाही, ही माझ्या ईश्वराची लीला आहे. बरोबर आहे की आहे का? नाही. फक्त दोनच पार्ट सांगितले मी, लक्षात घेता का? म्हणून फक्त दोनच गोष्टी सांगितल्या, कान आणि नाक. आता पुढे बोलू का? 125 कोटी लोकांच्या कल्पना सगळ्यांच्या भिन्न भिन्न आहे. ही तर बाहेरचा पसारा सोडा, अजून आत घुसायचं आहे मला तुम्हाला. एकाच्या मनासारखा दुसऱ्याचं मन, एकाच्या बुद्धीसारखी दुसऱ्याची बुद्धी, एकाच्या चित्तासारखं दुसऱ्याचं चित्त, एकाच्या अहंकारासारखा दुसऱ्याचा अहंकार नाही. एवढा मोठा पसारा समळणारा देव, तुमच्या भाषेत बोलतोय, एवढा मोठा पसारा समळणारा देव आणि एवढं सगळं देवाने आम्हाला मुक्त दिलं, फुकट दिलं, गिफ्ट दिलं, तरी लोक म्हणते देवाचं काय खरं आहे. आता तपासून घ्यायला पाहिजे डोकं डोकं. मुद्दा लक्षात आला? हे सगळं कोणी दिलं बाळा? देवाने दिलं. ए दीदी, कोणी दिलं हे सगळं? देवाने दिलं. कोणी दिलं? ए बाई खाली बस, कीर्तन नाही संपला बस खाली. हे सगळं कोणी दिलं? देवाने दिलं. बरं, विशेष गोष्ट अजून पुढची मला तुम्हाला सांगायची आहे. हे सगळं देताना फुकट दिलं का? याला बिल आहे का? मला सांगा, वर्षभरात तुम्ही किती वेळेस श्वास घेता याचं काही मीटर आहे का? हा, मीटर आहे का याचं? नाही, फुकट आहे ना हे. अहो श्वास, श्वास म्हणजे काय तुम्हाला काय मामूली गोष्ट दिसते की काय? अहो या कोरोनाच्या काळात सगळ्यात महाग काय विकत होतं माहिती तुम्हाला? नाही माहिती? श्वास विकत होता. एका दिवसाचा 10,000 रुपये बिल होत होता हॉस्पिटलमध्ये. किती हजार? कोरोनाच्या काळात सगळ्यात महाग विकणारी गोष्ट कोणती होती? तर श्वास होता. हा श्वास फुकट आम्ही वापरतो, बरोबर आहे? आमच्या शरीरात संचारणारं रक्त आम्ही फुकट वापरतो. बिल नाही त्याला काय मीटर आहे. मला नेहमी वाटतं सचिन महाराज, नेहमी वाटतं. काय वाटतं काय मला माहीत नाही भगवान महाराज. देवानी ना हे सगळं चार्जेबल ठेवायला पाहिजे होतं, बरं का ऋषी महाराज? सगळ्याला चार्ज लावायला पाहिजे होतं. समजा श्वासाचं बिल रोखलं तर श्वास दाबला, एखादा पठ्या देव नाही म्हणला का अर्ध्या मिनिटासाठी दाबून टाकला, आ केला का मोकळा सोड. त्याचा फायदा असा झाला असता की आम्हाला कीर्तनात काही सांगायची गरज उरली नसती, कीर्तनच करायची गरज आली नसती. देव नाही म्हणला का श्वास दाबला, आहे म्हणला का सोडला, ऍटोमॅटिक लोक हा मंदिराकडे आले असते. नाहीतर लोक लय चॅप्टर आहे, हंगामी परमार्थ करतात. काही आपल्यावर संकट असलं का देव 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 देव. एकदा संकट गेलं की मग ते देवाचे बाप होतात. हंगामी परमार्थ. श्रावण आला की लोक श्रावण धरतात. हे असे महिने धरणारे लोक नाही राग येतो मला. एक मला पट्ट्या म्हणला, महाराज तुम्ही नाही धरित का श्रावण? म्हणलं मी 12 महिने धरतो. म्हणलं तुमचं कसं काय? तो म्हणला आपण फक्त श्रावण धरतो. म्हणलं बाकी महिने? तो म्हणला बाकी महिन्यात कोंबड्या फाडतो. का देव तुला एवढा सोपा दिसला का? काय एका महिन्यात परमार्थ केला आणि देव तुझ्यावर प्रसन्न झाला? मग आम्ही काय आम्ही काय भजे खात फिरतोय का? आमच्या अरे आमचं आयुष्य चाललं याच्यामध्ये, कमाल आहे. काही लोक धरतात महिना. श्रावण महिन्याच्या अगोदरच्या दिवशी कामोशी ती पास सुरू व्हायची. तिची काय नाव? तिचं गटार. गटार काय नाव ठेवलं त्या आमोशाचं? भारी गटार आमोशी. हा
त्या दिवशी लोक तुटून पडते बरोबर बदऱ्यांना. हा करेक्ट. गटाला श्रावण कधी संपो त्याची लोक वाटत. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचं आहे. आपणच आपल्यापैकी बरेच श्रावण धरणारे, तुम्ही धरताच कशाला श्रावण? तुम्हाला कोणी सांगितलं धरा म्हणून? विनाकारण मंदिरात गर्दी करीचो नका, श्रावण धरू नका, भाद्रपद धरू नका. 12 महिने कोंबड्या फाडा, ज्या दिवशी तुम्हाला थोडं बरं वाटेल आता बस झालं त्या दिवशी मोकळ्या मनाने परमार्थात या माळ घाला आणि 12 चे 12 महिने धरा. श्रावण धरता हंगामी कशाला इकडं विनाकारण गर्दी करायला? विना मी सचिन महाराज श्रावण महिन्यात कधीच मंदिरात दर्शन जात नाही. काऊन हे धरलेलेच गर्दीवाले तिथे असतात, सगळे महिने धरलेले तिथे घुसत येत आणि आपल्याला वाटून टाकी ते. त्याच्यापेक्षा लांबून दर्शन घ्यायचं. होदय यांचा पोळा फुटला श्रावण महिना धरला. सज्जनो हंगामी परमार्थ करू नका, एवढंच मला सांगायचं आहे. माफ करा माझा शब्द कोणाला लागला असेल, बरं का? लागला असेल तर राग येऊ द्या तुम्हाला, मला काय तुमच्याकडून घ्यायचं की द्यायचं आहे. राग येऊ द्या पण डोक्यात ठेवू नका, गळ्यात माळ घाला. माझा लईच राग आला ना तर राग राग माळ गळ्यात घालून टाका. राग राग माळ गळ्यामध्ये घाला. माझा जर लईच राग आला ना तर पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ घाला. हंगामी परमार्थ करू नका, देवाला तुम्ही एवढं भोळ्यात काढू नका. काही लोक एवढे चाप्टर महाराज मंदिरापुढे जाते आणि बिडी अशी मागं धरते. या नवनातनी एकाची अशी मागून बिडी उचकून घेतली. आम्ही आपलं चाललो होतो फुकली त्यांनी ना असा माग हात केला, आम्ही त्याच्या मागून चालवत यांनी ओढली. याला मला दिन नेपत तिकडं. आता मला सांगा तुम्ही बिडी मागं केली म्हणजे देव का एवढा भोळा आहे का काय? त्याला बिडी दिसणार नाही. अरे बिडीतली तमाखू सुद्धा कोणत्या क्वालिटीची त्याला सगळं कळतं. कमाल येणार तुमची ते हुशारीचा काही भाग आहे का नाही? काय देवाला तुम्ही बिडी लपवता, कमाल आहे. हे बघा, ईश्वराने आम्हाला काहीच द्यायचं शिल्लक ठेवलं नाही हा माझा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे माझा? ईश्वराने आम्हाला द्यायचं काहीच शिल्लक ठेवलं नाही, एवढं सगळं दिलं. दुसरा मुद्दा, हे सगळं फुकट दिलं. आता तिसरा मुद्दा असा आहे, तो देव आमचा झाला पाहिजे की नाही हे मला सांगा. त्या देवाला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे की? अहो जर तुम्हाला कुणी 500 रुपये बाजाराला दिले तर महिनाभर तुमचा तो माणूस विसरत नाही. हां राव म्हणले बाजाराला गेलो, बाजारात इकडं तिकडं नुसता फिरत होतो म्हणला रिकामे पिशी घेऊन. तेवढ्यात आमका मित्र भेटला, त्याला म्हणलो 500 देतो का? तो म्हणला घे ना मग, तुला नाही द्यायचे तर कोणाला द्यायचे? 500 दिले म्हणून बाजार झाला, डोक्यात सारखं फिरतो महिनाभर. कशामुळं? वेळेवर 500 रुपये उपकार मानले पाहिजे, हरकत नाही. माना 500 रुपये जर तुम्हाला कोणी बाजारला देतं तर तुम्ही त्याला विसरत नाही, चांगली गोष्ट. सज्जन माता मावल्यांनो, उन्हाळ्यात तुमच्याकडून कुरड्याच झाल्या नाही म्हणून माहेरून आयता कुरड्याचा डबा आला. विसरता का तुम्ही? वर्षभर तर नाही बा, कुरड्या संपुष्टात विसरू शकत नाही. आणि विशेष गोष्ट, कुरडई त्याला टाकली का माहेरची आठवण झालीच. बरोबर आहे? उन्हाळ्यात कुरड्या केल्या नाही, माहेरून कुरड्याचा डबा आला, कुरडई त्याला टाकली का लगेच सगळे माहेरचे चित्र डोळ्यासमोर दिसतात. उपकार मानता ना तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आणि त्यातले त्यात मालक जेवायला बसला, मालक म्हणला कुरड्याचे तार लय जाड जाड आहे. मग ती बिचारी माता माऊली पेट होती, हा फुकटच्या फाकट खाताना कुरडे जाड म्हणता हे वाटतं तुम्हाला? जर माझ्या माहेरच्याने दिले नसते तर काय खाल्लं असतं? मला एक विचारायचं आहे माता माऊलींनो, माहेरून कुरड्याचा डबा आला तर माहेरच्याची सारखी आठवण येते ना. पण एक शब्दाचा कधी विचार केला का तुम्ही? ज्या कुरडे खाण्यासाठी तोंडाची गरज आहे ते तोंड देवाने दिलं, त्या देवाची आठवण कधी करणार सांगा ना? हा कधी आठवण करणार त्याची? कुरडे खाण्याची आठवण तुम्ही करता पण ते तोंड देवाने दिलं त्या देवाची सुद्धा कधी कधी आठवण करा. आता सगळ्यांचं एकमत झालं का? 10:15 एकमत झालं ना? एवढं सगळं देवाने दिलं, आता तो देव आमचा झाला पाहिजे. एकमत झालं याच्यावरती? झालं ना? नक्की ना? सगळ्याला पटलं ना? ज्या देवाने आम्हाला एवढं सगळं दिलं तो देव आमचा झाला पाहिजे. यावर सगळेजण ठाम आहेत ना? आता कुणीच राहिलं नाही ना मागं? सगळ्यांना बाळा देवाने सगळं दिलं ना? आपल्याला दिलं ना? सगळं देवाने दिलं, काहीच देवाने द्यायचं शिल्लक ठेवलं नाही. दादा बरोबर आहे का? मागचं बारक्या देवाने सगळं दिलं आम्हाला, दिलं ना? एकमत झालं ना? झालं ना? मग आता तो देव आमचा झाला पाहिजे असा जर तुमच्या डोक्यात प्रश्न असला ना, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणात भावे कावे गीत भावे
मस्त. आमच्या वारकरी संप्रदायाची ही श्रीमंती आहे. मला तर माझा स्वतःचा सर्वे आहे, जगामध्ये महाराष्ट्रात जेवढं संगीत प्रिय आहे तेवढं जगात कुठेही नसावं, कुठेही नसावं. आमच्याकडे गावासुद्धा भजनी मंडळ आहेत, म्हणजे गाव स्तरावर सुद्धा संगीत आहे. आमच्याकडे माणूस जन्माला आल्यापासून संगीताची सुरुवात आहे. पाचवीच्या दिवशी भजन आणि गेल्यावर सुद्धा भजन, ही स्वीकार्यता. ही सोपी गोष्ट नाही. काही दीड शहाणे लोक हे देवा धर्माच्या परमार्थाला बंद करण्याचे विचार करते. असे पायलीचे 50 थप्पी जरी लागली तरी तुम्हाला काय, महाराष्ट्रात राहता का कुठं राहता तुम्ही? का तुम्हाला पोरखेळ वाटला का काय? हा महाराष्ट्र आहे. इथं जन्माला आलेल्या लेकराला पहिलं बोलत असताना आई त्याला एक वाक्य शिकवते, कोणतं? हे बाळा विठ्ठल विठ्ठल मनमर, असंच ना लगित ते म्हणतो, इठल 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 काळीवाजी. हा महाराष्ट्र आहे. आणि याच महाराष्ट्रामध्ये शेवटचा श्वास घेताना सुद्धा प्रत्येकाची इच्छा असती की राम राम म्हणा, राम राम म्हणा. ते सुद्धा बिचार मरणाची वाट पाहत आणि राम राम म्हणत. हा बरोबर आहे ना. ही शिकवण देणारा आमचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रातून तुम्ही देवधर्म बाजूला करता. अरे तुमच्यासारखे आई रे गेले आले की ते गेले की ती कमाल आहे. बा विठाला विठाला लक्षात घ्या. म्हणून किती गोड गायला महाराज तुम्ही, तुमचे काय नाव महाराज? गोविंद महाराज, तुमचे भगवान महाराज, आमचे नवनाथ महाराज सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात. आमचे सचिन महाराजांचा सुद्धा खूप गोड आवाज आहे. हे वारकरी संप्रदायाचं विशेष आहे. आमचे ऋषिकेश महाराज किती छान वाजवतात, कुठलीच पर्वा नाही करत ते वाजवताना, पूर्ण शक्तीनिशी वाजवतात. हाडं जपून भावर का दिल्ली होऊन अजून लय प्रवास करायचा आहे, पण वाजत असताना स्वतःला विसरतात. छान गोष्ट आहे. तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. येणारा काळ हा खूप मोठा असेल महाराज तुमचा. संजय महाराज आहे आपली भेट झाली महाराज. यस मला कळत होते पण ते नाव लक्षात येत नव्हतं. विठाला विठाला. चला आपण पहिला आणि दुसरं चरण एकत्र सोडू. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुझा देव भावा हे सिरियसली विचार करा बरं. तुझा देव भावा आहे प्रश्न आहे तो कंपनांचा. तुझा देव भावा आहे तरी हा सुलभ उपाय आहे. तरी हा सुलभ उपाय आहे. तुझा देव भाव आहे. काय आहे उपाय? भावे गावे गीत शुद्ध करोण या चित्त, शुद्ध करोण या चित्त, शुद्ध करोण या चित्त. भावे गावे गीत तुझ देव भाव आहे तरी हा सुलभ उपाय. विठाला आतापर्यंतच्या चिंतनावरून एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की सगळ्यांना देव आता झाला, आपला झाला पाहिजे, देव आमचा झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना निर्माण झाली आहे. तर तो देव आमचा होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? सोप्या साध्या सरळ भाषेत तो कोबरा बोलतात, काही करू नका, भावनेनी देवाचं नाव घ्या. आता या अभंगाचं चिंतन करत असताना
पहिल्या चरणावर मी कमी बोलणार आहे. त्याचं कारण एवढं आहे की या अभंगावर तुम्ही अनेक कीर्तन ऐकले असतील. कमी वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करायचा. या अभंगावर तुम्ही अनेक कीर्तन ऐकले असतील, म्हणून भावे गावे गीत या चरणावर मी कमी बोलतो. कारण तुम्ही हा अभंग जेव्हा कोणी सेवेला घेत असेल ना, त्यावेळेस हेच ऐकताय की भावनेने देवाचं नाव घ्या. मी आता या चरणावर कमी बोलतो आणि पुढच्या चरणातल्या काही जागा काढतो. जागा, कारण हे बघा, वक्त्याकडे सुद्धा जागा. तुम्हाला काय वाटलं, गायनात आणि वादनात जागा आहे का? काय कीर्तनात बी जागा असतात. हा, त्या जागा मी तुम्हाला आता काढून देतो की नेमकं याच्यात काय दडलंय, याच्यात काय दडलंय. म्हणून यातले ज्या जागा आहे ना, बारीक 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 जागा, हे कसे काढतात छान छान मस्त मस्त, ते तुमच्या पूर्ण लक्षात येत नाही. पण आम्हाला थोडंसं त्याचं ज्ञान असल्यामुळे आता हे वाजवत असताना किती बारीक जागा काढतात, हे गायन करताना कशा बारीक जागा काढतात हे लक्षात येतं आमच्या. तसं कीर्तनात आपण जागा काढूया. फक्त तुम्ही जागे राहा. आपण भरपूर जागा काढू, पण तुम्ही जागे राहा, नाही तर तुम्ही झोपले की आम्ही झोपलो. मग जागा देव तुझा भाव आहे. एकमेव सुलभ उपाय आहे, भावे गावे गीत शुद्ध करून याचे. एकच मिनिटात सांगतो, भावनेने देवाचं नाव गायलं पाहिजे. फक्त प्रमाण बोलतो, भाव का भुका हुमय भाव ही बस सारही, भावसे मुझको भजे तो भवसे बेडा पारहे, काही न लगे एक भावचे कारण, भावे गावे गीत शुद्ध करून याचे. देवाचं नाव भावनेने गायलं पाहिजे. एका वाक्यात बोलू का, व्यवहार संसार करत असताना जसं पैशाचं व्हॅल्यू आहे ना सज्जन हो, काय बोललो मी वाक्य पुन्हा रिपीट करू, व्यवहार संसार करत असताना जसं पैशाचं व्हॅल्यू ना, तसं परमार्थ करताना एकमेव परमार्थाचं व्हॅल्यू हे आहे की अंतकरणात भाव पाहिजे. जर तुम्ही भाव न ठेवता काहीही जरी करत असाल तर त्याला कवडीची किंमत नाही. तुम्ही दिवसभर काम करता पण रुपये जर घरी आणत नसाल, तुमच्या कामाला कवडीची किंमत नाही. तसं इकडे या, तुम्ही कितीही जरी करत असाल पण जर अंतकरणात भाव नसेल, त्या करण्याला कवडीची किंमत नाही. करू नका. करायचं तर भावनेने करा. काही माणसं पंगत घालतात, आमचं नाव लागलं पाहिजे. अरे नावासाठी कशाला पैसे खर्च करतो भल्या माणसं? अरे नाव म्हणजे काय, तुला काय लई मोठी गोष्ट दिसली का काय? अरे लोक तोंडावर कितीही चांगलं म्हणतात आणि पुढे गेले की विसरून जातात. मी तर असं सांगत असतो, नाव लौकिकासाठी तुम्ही रुपये दान देऊ नका, अजिबात देऊ नका. विनाकारण तुम्ही तुमच्या लेकरा बाळाचे पैसे काढता, नावात घालता, घालू नका ते पैसे. हा, तुम्ही अंतकरणापूर्वक दान द्या. या हाताने दिलं, या हाताला माहिती करू नका, तर ते करा. नसेल घरात पैसे ठेवा, काय माहिती तुम्हाला ते लेकरा बाळाच्या उपयोगात येतील. दान करत असताना या हातचा त्या हाताला माहिती होऊ देऊ नका. माता मावळ्यांना गावात जर सप्ताची बैठकीला जर मालक म्हणले ना, मी बैठकीला चाललो, सप्ताची मीटिंग आहे, तर मालकाला निघतानीच सांगा, चालले तर पंगत घेऊन या, नाहीतर मग घरी आल्यावर पंगत घेतली. तुम्हाला तर तेवढा धंदा आहे, घेतली पंगत. असं नाही, उलट सांगा, आपल्या हातात आहे तो पण करून घ्या. लक्षात आला का मुद्दा? म्हणून भावनेला फार किंमत आहे. अन्नदान करा, भावनापूर्वक करा. इथं सप्ताह आहे, वर्गणी देत असताना बिलकुल टेन्शन घेत जाऊ नका. आता 500 दिले कसं काय व्हायचं, काय होत नसतं, हे 500 सुद्धा त्याचे काय तुम्ही विचार करत बसला, पैसा पैसा पैसा. आणि तुम्ही किती थप्पी लावली म्हणजे काय, सोन्याच्या पाळण्यात थोडं बसवलं जाणार तुम्हाला, हे डोक्यातून काढा ती गोष्ट. जो वरी चळण गा, ऐकून घ्या एक वाक्य, तो वरी म्हणते माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकादा इंद्रिय मावळले आला बागोलाजा कैसे विपरीत झाले तोची देह नवे दुधा. एकदा वय निघून गेलं, हातातले पैसे निघून गेले, मग तुम्हाला कळलं की आपण कुठे आहोत. वेळ निघून गेलेलं नाही, उपयोग होणार नाही. आज आत्ता जे आहे ते सत्कर्माला लावा, सत्कर्माला लावा. पुण्याचं काहीतरी तुमच्या शरीरातलं एक कुठलं तरी पार्ट असेल तो पूर्ण करून घ्या, नाहीतर एक कप्पा कायमचा रिकामा राहील परमार्थाचा, बाकीचे संसाराचे कप्पे सगळे भरून जातील. आणि मग त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल, म्हणून वेळ वाया गेलेली नाही. आज आत्ता सावध व्हा. 200 रुपये द्यायचे 400 द्या, काय फरक पडत नाही तिकडं. नाहीतर दुसरंच काहीतरी होम मस्त हजाराने घालावं लागतात. वेळ वेळ तुमच्या हातात आहे, जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत मुक्त मुक्त हाताने होऊ द्या. आणि हे सगळं करत असताना पुढचं एक वाक्य जोडून ऐका, याचा अहंकार होऊ देऊ नका. अहंकार होत असेल तर करू नका, अहंकार होत असेल तर बिलकुल करू नका. हां,
काही लोकांना काहीतरी करायचं, थोडंसं करतं तर भला अहंकार होत नाही. अरे हे परमार्थाचं काम अहंकाराचं नाहीच आहे, अजिबात नाही. अहंकार जर होत असेल तर ते काम करू नका. तुमच्यापासून अजिबात राहिलेलं नाही, इथं भलते पायलीचे 50 पडलेले करणार. परमार्थाचं काम करत असताना बिलकुल अहंकार ठेवायचा नाही. अहंकार येत असेल तर परमार्थाचं काम करू नका, घरी बसा, माळ जप करत बसा. होत असेल नसली गरज ती करू नका. एक वाक्य अजून बोलून जातो, एक ना एक दिवस आयुष्यात तुमचा असा येणार असतो की ज्या त्या दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्यात परमार्थाची किती गरज होती हे समजायला लागेल. एक दिवस सगळ्यांच्या आयुष्यात तसा येणार आहे. तो कधी येणार हे तुमचं कर्मन तुम्ही. म्हणून आत्ता आज आत्ता आपण परमार्थाकडे लागा, अहंकार ठेवू नका. नाहीतर काही लोक, एक जण मला म्हणला, महाराज आपण नसतो तर तो महाराजच जन्माला आला नसता. काय करवतो म्हणले त्याचं, तो महाराजच झाला नसता. मी त्याला सरळ विचारलं, म्हणलं जर तो महाराज महाराज झाला नसता, तू नसता, तर तूच का महाराज झाला नाही? किती साधी गोष्ट आहे. इगो अहंकार ठेवू नका महाराज, अहंकार ठेवू नका, अहंकार ठेवू नका. हा परमार्थाचा मार्ग भावनेने करायचा. स्वच्छ हृदय ठेवा, साफसुथरी विचार करून ते परमार्थाचं काम करा. एक एक रुपयाचं जरी तुम्ही केलं तरी पुष्कळ झालं. गरज नाही त्याला हजारान 10,000, 20,000, 50,000, काही गरज नाही. एक रुपया काही न लगे एक भावची कारण. आणि पुढे शब्द आहे तुकोबरांचे, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे एक, एक टक्का मायनस पॉईंट जरी तुमच्या हृदयात भाव असेल ना तर यश मिळेल. भाव थोडासा वाढला, मी एका मिनिटात सांगणार, थोडेसे मिनटं वाढून गेले. सगळ्याला कळालं ना भावनेची किंमत आहे, मग अशा भावनेने देवाचं नाव घ्या. पण मुद्दा इथे असा उपस्थित होतो, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, चित्त शुद्ध करोनिया भावे गावे गीत. पण चित्त शुद्ध कसं केलं पाहिजे ते आम्हाला माहीत नाही. आणि चित्त शुद्धीशिवाय परमार्थाच्या मार्गात भाव तयार होत नाही. भाव 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 म्हणजे काय, बाजारातून 5 किलो आणला आणि वाटून दिला असं होत नाही. तो भाव तयार होण्यासाठी चित्त शुद्ध असावं लागतं. ते चित्त शुद्ध आम्ही कसं केलं पाहिजे याचं उत्तर अभंगाचं तिसरं चरण. आणि काचा नाणी आणि काचा तारी आणि किती आता वाजले 10:30. फक्त किती वेळ बसायचा आपल्याला अजून? फक्त 2.5 तास बसतान का? काही कोणी मोकळं मनाने मान हलायला तयार नाही बा. तसं काहीच होणार नाही. 11:01 सुद्धा मी पुढे जाणार नाही. 1 मिनिट विठाला विठाला. चला आता मी तुम्हाला चित्तशुद्धीचा उपाय सांगतो. या अभंगातली ही जागा आहे.
चित्त शुद्ध झालं पाहिजे. तुम्ही म्हणा चित्त शुद्ध, चित्त म्हणजे नेमकं काय, कुठं असतं ते चित्त? चित्त कुठे असतं? ते अंतःकरणात असतं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार मिळून झालेलं असतं अंतःकरण. ऐकणं एक वाक्य, चित्त जर तुमचं स्वच्छ नसेल, नीट ऐका बरं लक्ष ठेवून, चित्त जर तुमचं स्वच्छ नसेल, चित्त जर शुद्ध नसेल, चित्त जर तुमचं स्थिर नसेल, तर तुम्ही शांततेत झोपू सुद्धा शकत नाही. मग तुमच्याकडे पैशाची थप्पी असली तरी, आमच्या जुन्या माता मावळ्यांच्या भाषेत शब्द सांगून टाकतो, वयस्कर आमच्या बिचारे आजीबाई बोलत असतात, एखादा माणूस जर असा बेचेन असला ना, तर जुन्या लोकांचा एक शब्द आहे, म्हणले त्याचं चित्त हावरशील नाही. असत ना शब्द तुमचा कसा आहे, चित्त स्थिर नाही, थोडक्यात चित्त स्थिर नाही. जर व्यवहारामध्ये तुम्हाला झोपायचं असेल शांततेत, तरी चित्त स्थिर लागतं. तर परमार्थ करत असताना चित्त स्थिर नसेल तर परमार्थ कसा होऊ शकतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विठ्ठला विठ्ठला, ऐका, चित्त स्थिरतेचे उपाय तेही जगद्गुरु तुकोबारा फुकटमध्ये सांगतात. किती सोपी गोष्ट आहे महाराज, चित्तशुद्धीसाठी काय केलं पाहिजे, काही करू नका, काही करू नका, फक्त कानाने काहीही ऐकू नका. कान कोणाचे? आपले. कान कोणाचे? आपले. देवाने काही दिवसाकरता का होत नाही हे आपल्याला दिलं आहे. आपल्या शरीराला आपण सध्याला तरी मालक आहोत, हा अभिनय आहे, काही दिवसाकरता आहे, पण याचे सध्या तरी देह हे काळाचे धनकुबेराचे, पण सध्या आमच्या ताब्यात आहे, लक्षात ठेवा. म्हणून कान आपले आहे. आता मला विचारायचं तुम्हाला, कान जर आपले आहे तर आपल्या कानाने काय ऐकायचं हे ठरवणारं कोण आहे? आपण. पण असं होतं का आपण दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून काही ऐकतो? हा, दुसऱ्याला बरं वाटावं. अहो, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगून जातो, बरेच लोक तुमच्याजवळ येऊन बडबड करतात ना, ते तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही, त्यांचं मन मोकळं व्हावं म्हणून येतात की नाही रे? त्यांचं मन मोकळं व्हावं म्हणून ते तुमच्याजवळ येते आणि बडबड करते. आणि तुम्ही सुद्धा सर्वांगाचे कान करून ऐकता, जसं कीर्तन चाललं, त्याचा सगळ्यात वाईट इफेक्ट कोणावर होत असेल तर तो तुमच्यावर होतो, लक्षात घ्या. तुम्ही कधी विचार नाही करा या मुद्द्याचा. बोलणारा मोकळं मन करून जातो, पण ऐकणाऱ्याचं मन भरून जातो. बोलणारा त्याचं मन मोकळं करतो, पण ऐकणाऱ्याचं भरून जातं, कलुषित करून जातो. त्या मनाला त्रास होईल अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी घडतात, या आपल्या लक्षात येत नाही. आपण कोणीही बडबड करतो, कोणाचे ऐकत आपण बडबड ऐकत असतो, ऐकायचं नाही, बिलकुल ऐकायचं नाही. तुम्हाला जर तुमचं चित्त अस्थिर करायचं नसेल, तुम्हाला जर बेचैन व्हायचं नसेल, तुम्हाला जर दुःखी व्हायचं नसेल, तुम्हाला जर अशांत व्हायचं नसेल, तर सगळ्यात महत्त्वाचं पथ्य आहे, तुमच्या कानाने तुम्ही कोणाचं काहीही ऐकू नका. जे ऐकायचं ते नीट ऐका, चांगलं ऐका. तुम्ही ऐका रे का ना माझ्या विठोबाची कोण, पण तसं होत नाही. आपण कोणाचं काही ऐकत असतो. बरं, दुसरा मुद्दा तुम्हाला सांगून जातो, बोलणारा तर मन मोकळ्या मनाने बोलून जातो, पण ऐकणाऱ्यावर तसा इफेक्ट त्याचा किती होतो तुम्हाला लक्षात आणून देतो. मुद्दा पहा, मला सांगा, बोलणाऱ्या माणसाचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ऐका बरं का वाक्य, बोलणाऱ्या माणसाचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि ऐकणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तपासित चला. बोलणारा तर एक्सप्रेस गाडी निघल्यासारखा फटफट 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 बोलून जातो, ऐकणारा मात्र गचके खात ऐकतो. बरोबर आहे, मधीच झटकी त्याला येते. कोणाला? बोलणाऱ्यांना नाही येत. बोलणाऱ्या तर खटखट खटखट बोलत होतो, पण ऐकणारा मधी असं आहे का? झटका कोणाला बसला पहा तुम्ही, मान कोणाची हालत ती असं आहे का? म्हणजे त्याचे भावाया अशा ताना त्या डोळे काय वाशितो ऐकणार. जर फार फार गंभीर विषय असला, हा झटका कोणाला बसला, एखादा अटॅक आला ऐकताली, झटका कोणाला बसला, याला बसला, ऐकणाऱ्याला बसला. बोलणाऱ्याला कधीच नाही बसते, बोलणारा तर हसत उलटते, याला झटका बसल्यावर ते म्हणता मग विषय असला भयंकर आहे म्हणला आपल्याकडे, आपण काय काय साध दिसलो का ते तावत आव्हान सांगत नाही, हे झटके खा झटके खा झटके खा ऐक कोण? हा, ऐकणारा. म्हणून सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो? काही पण ऐकू नका, लक्षात घ्या. मुद्दा कळला का? मधीच त्याचा हात असा जातो, बर असा हळूच मान हलितो. कोण? बोलणारा नाही.
हा हे चांगलं ध्यानात ठेवा. ऐकणाऱ्यावरच सगळा इफेक्ट होतो. म्हणून माता मला तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगून देतो. शेजारीने तुमच्याकडे जेव्हा येते गप्पा मारला तिचे सगळे कामं आटपून येत राहती. तुम्ही विचारलंच नाही तिला अजून काही. तिचे सगळे कामं आटपलेले असते आणि मग ती येते. काय चाललं मावशीबाई? मग तुम्ही आपलं तुमचे सगळे कामं सोडता तिच्या गप्पा ऐकता. अजिबात नाही ऐकायच्या अशा गप्पा. तुमचं मन तुम्हाला त्यावेळेला असं सांगतं हे आली पण आपला सगळा कामाचा पसारा तसाच पडला. पण पुन्हा तुमचं मन तुम्हाला असं सांगतं कामं तर रोजच राहते मग गप्पा काय कधी ऐकायला भेटणार आहे का? जाऊ दे म्हणले कामं संध्याकाळी करू असंच ना. हा बरोबर सगळ्यांनी माना हवेल करेक्ट आहे. आपल्या खोटं थोडं बोलतो आपण मारा जे आहे ते खरंच. म्हणून काही पण नाही ऐकायचं. हा काम आपलं करून घ्यायचं. सरळ सांगायचं आहे बघा माझं अजून 4 वाजे लोक काम चालणार आहे तुम्हाला वेळ असला 4 वाजता या. थोडासा तिरस्कार करा त्याचा. काही पण ऐकू नका. अजून नसेल कळाला तर 1 मिनिट बोलू का ऐकण्यावर? एकच मिनिटात ऐकण्याचा विषय सांगतो. एक माणूस भगवान महाराज सकाळ सकाळी उठला. सचिन महाराज दर्शन बिर्शन त्यांनी देवाचं केलं. मंदिराच्या समोर जाऊन उभा राहिला आणि घरी सांगून निघला होता. बायकोला म्हणला आज मी 5 वाजे लोक येणार नाही सोमवार आहे. घरी येतो चांगला स्वयंपाक करून ठेवू उपास सोडतो 5 वाजता. सगळे कामं दिवसभराच्या मार्गाला येतो मगच घरी येतो. बायको म्हणले हरकत नाही जा. पिशी घेतली मस्त दर्शन बिर्शन केलं मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला. आता कामाला पुढच्या निघणार तेवढ्यात एक गावात रिकाम टेकणा माणूस आला गावचा. आल्यानंतर त्याला बरेच दिवस झाले गिरेकच भेटलं नव्हतं. कवळं गिरेक दिसलं आणि जे त्यांनी गप्पा सुरू केल्या म्हणतात महाराज अख्ख्या गावाला येणार आणला. एक घर नेसून ठेवलं एक घर नेसून ठेवलं. एक तास जवळ 1 ते 1.5 तास त्यांच्या दोघांच्या गप्पा चालल्या. यांनी त्या सगळ्या गप्पा ऐकल्या. त्याचं तर बिल बिचाऱ्याचं 7-8 दिवस झाले असं मन असा कुढून गेलं होते. कोणी ऐकायलाच भेटलं नव्हतं. एकूण हे भेटलं मन मोकळं झालं हसत खळखळ. पिशी घेतली बाजाराला निघून गेला. पण याचा घोटाळा असा झाला याच्या डोक्यात ते सगळं फिरायला लागलं. गरा 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 कोणतं हे गावाचा चक्कर सगळा. याचा मूडच गेला महाराज. आता गप्पा ऐकणं एवढं सोपं आहे काय? चांगला मूड ऑफ होतो महाराज त्याने एवढं सोपं नाही ते काही ऐकायचं कोणीकडं पण. ते घरी गेलं बायको समोर पिशी आदळली म्हणली पटकन स्वयंपाक कर. ती म्हणली तुम्ही गेलते ना बाजारला? काय म्हणली तुला सांगू गेलो बाजाराला जायचा मूड होता देवाचं दर्शन केलं बाहेर आलो ते रिकाम टेकणा भेटले त्याने अख्ख्या गावाच्या गप्पा सांगितल्या. नुसतं डोकं घर 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 करून राहिला. म्हणला झेंडूबाम कुण असला तर ती पटकन झेंडूबामला येतो झोपून राहतो. अरे कोणावर झाला? हा ऐकणाऱ्यावर झाला. हे सगळ्यांनी ऐकलं ना तुम्ही? हा ऐकलं ना. फरक कोणावर झाला? हा कोणावर झाला? ऐकणाऱ्यावर झाला. म्हणून आता इथून पुढं काही बी ऐकायचं नाही. काहीही जर ऐकत बसला तर काय होणार आहे? अंतःकरण मलिन होणार आहे. काहीही जर ऐकत बसला तर अंतःकरण कलुषित बनणार आहे. काहीही जर तुम्ही ऐकत बसला तर अंतःकरण दुःखी होणार आहे व्यथित होणार आहे कष्टी होणार आहे. काहीही ऐकायला लागला ना तर तुम्ही निराश होणार आहात. म्हणून काहीही ऐकू नका. काहीही ऐकू नका. चांगलं ऐका लक्षात ठेवा. म्हणून तुकोबरांनी सांगितलं अंतःकरण मलिन होण्याचं चित्त अशुद्ध होण्याचं पहिलं माध्यम आहे कान. म्हणून आणि काचे कानी कळलं. आता मधी घुसा मधी घुसा. आणि काचे कानी गुण दोष मना नानी मना आणि नाही मना न आणि मना नानी विठाला विठाला म्हणून गुणदोष कोणाच्या मनात आणू नका. कोणाचा दोष पाहू नका. काय संबंध आहे आपला? घरच्या भाकरी घ्यायचा लोकांचं धुणं द्यायचं. कोणाचेही दोष पाहू नका. आणि कोणाचे दोष तुम्हाला जर खूपच असं वाटत असेल दोष दिसतच असेल तर काहीतरी वेगळं काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. कोणाच्या मनामध्ये दोष आणू नका. गुण पाहू नका आणि कोणाचे दोषही पाहू नका. आपलं कामाशी काम करा. सकाळी उठा आपला उद्योग धरणार होत असेल तर चांगलं काम करा. नसेल होत तर झोपा काढा. शरीर तरी स्वस्थ बनेल. मस्त आहो आम्ही तरसून गेलो झोपायला. आमच्या नशिबात झोपा नाही महाराज. आणि ज्याला वेळ आहे तो कुठे टवळ्या गप्पा आणत बसतो. त्याचं कोणी पगार दिला आपल्याला गप्पा आणायचा? झोपा काढा. शरीर स्वस्थ होईल तंदुरुस्त होईल मन शांत होईल बुद्धी चांगली राहील. हा आराम मिळेल शरीरात. आमच्या नवनात महाराज संधीचा फायदा घेतात छानपैकी. आम्ही लवकर आला असतो पण ते झोपले ते.
पण मी सुद्धा झोपायला त्यांना परवानगी देतो. त्याचं कारण आहे, मन शांत राहत. आपल्याला नाही संधी मिळत तर मग बिचारा झोपू द्या. मुद्दा हा चालला, झोप घ्या लागलं तर परमार्थ करता आला तर चांगली गोष्ट आहे. किमान झोप घ्या, लोकांना त्रास होईल असं काही करू नका, पण गुणदोष कोणाचे मनामध्ये आणू नका. अनेकाचे कानी गुणदोष मनाला आणी. पण एक जण म्हणाला, महाराज हे सगळं तुम्ही सांगितलं पण कीर्तन होतच सकाळ व घरी गेलं सगळं विसरलो आम्ही, आमच्यावर काही प्रभाव नाही होत असा. हे तर आम्ही कायम ऐकतो म्हणले महाराज, कीर्तन झाल्यानंतर पुन्हा डोक्यातून जातो, दुसऱ्या दिवशी सकाळी गप्पाला सुनत होती. लक्षात घ्या हे का होतं, मुद्दा ऐका, सेन्सिटिव्ह होऊन ऐका, का होतं. परमार्थ ही सिस्टीमचा विषय आहे, इथे एक रचना आहे, हे काय असं मोगम थोडं चालतं, इथे रचना आहे, सिस्टीम आहे. असं का होतं, असं का होतं, ऐकलं की इकडून ऐकलं इकडून निघून जातं, काही डोक्यात राहत नाही, का होतं. त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे, तुमचं डोकंच कोणा संतांच्या पायावर कधी पडत नाही. तुम्ही मस्तक संतांच्या चरणावर ठेवा, संत तुमच्या कृपा करतील. आणि एकदा संतांची कृपा जर झाली, जे ऐकलं ना ते मस्तकातून जाणार नाही, तिथं स्थिरवणार आहे अभंगाचं मस्तक ठेगना. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. बघा त्या पोराचं किती वयवर, अजून किती पुढे प्रवास व्हायचा. 20-21 वर्षाचे तरुण, त्यांच्याकडे गुणवत्ता खूप आहे. अति काय हे झालं, आता आपण थोडंसे आपण बिले पुढे नाही महाराज, त्यांच्या आसपासच जे आपण बिले. आता ऋषी महाराज असतील, आमचे सचिन महाराज असतील, म्हणजे नवनाथ महाराज आहे, शंकर महाराज आहे, तुमचं पण फार वय नाही वाटत महाराज. आम्ही दोघं थोडेसे सिनियर आहे तुमच्या, पण आम्ही बी काय कमी नाही बरं का, म्हणजे असं डाकत घेऊ टाका तुम्ही का. हां आम्ही अजून म्हणजे आमचं हां साधं समजू नका तुम्ही. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण. ऐका ना मुद्दा, अत्यंत इम्पॉर्टंट मुद्दा आहे आजच्या अभंगात. ज्या माणसाचं मस्तक संतांच्या पायावर नसतं ना, त्याच्या आयुष्यात आलेला परमार्थ कधीही स्थिरावत नाही. हे तो ओघाने येतो. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा, हे जे तुम्ही ऐकता ना कायम कीर्तनामध्ये, संत गुरु अमक दमक तमक, हे काय टाइमपास केंद्र आहे का, हे आकाशवाणीचे भागास केंद्र कुठं लागले कुठं बंद पडले. अहो याचा संदर्भच हा आहे. एकच नाव तुम्हाला सांगतो, रावण 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 डोळ्यासमोर आणायचं, काहीच कमी नव्हतं रावणाकडे. देव देवदेव करीत होता, भक्ती करीत होता, हुशार होता, विद्वान होता, सगळंच काही होतं, श्रीमंत तर भलताच होता. फक्त एक प्रॉब्लेम होता, रावण कोणाचा ऐकत नव्हता. तुमच्या भाषेत बोलू का, तो यंगरट होता. कसा होता? यंगरट होता. त्याचा परिणाम असा झाला, रावणाकडे काही टिकलं नाही महाराज, ना त्याची संपत्ती टिकली.
जाहिरात आली काय मधी तिचे ऍक्शन मिक्शन कोणते होते सारखं करतो ते नाही ते नाही विनोदी कलाकार ते आहे बा हिंदीमध्ये एक ते बिहार च नाही ते जसपाल का रामपाल का ते नाही राजपाल यादव राजपाल यादव सर ते ऍक्शन मिक्शन असे पॅन्ट विंट धरून पळत होते पोरग युट्यूबचे काय खडखड बोलत होतो पुन्हा जाहिरात सारखंच भाऊ ते बा ऍक्शन मिक्शन आहे त्याची ती फाईट बी खेळतात का ते गेलं चला विठाला विठाला ऐका मुद्दा काय चालला होता आपला मस्तक ठेंगण हा मी तुम्हाला हे विचारतो संत सद्गुरु वगैरे काय प्रकार आहे काय आहे काय नेमका हा प्रकार जोपर्यंत तुम्ही संत महापुरुषांच्या चरणावर नतमस्तक होत नाही जोपर्यंत त्यांच्या कृपेस तुम्ही पात्र होत नाही जोपर्यंत सद्गुरूचा तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही जोपर्यंत तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्यावर येत नाही जोपर्यंत देवाची तुमच्यावर कृपा होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून हे मस्तक संतांच्या पायावर असलं पाहिजे कोणाच्या पायावर संतांच्या पायावर असलं पाहिजे मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा संतांच्या पायावर तुम्ही नतमस्तक झालेत ना संत तुमच्यावर कृपा करते कृपा कटाक्ष निहाळिले गावबा पुरणपोळ्या खाण्यासाठी गुळ खाण्यासाठी आला नाथ बाबांनी त्याच्याकडनं रामायण लिहून घेत अहो ज्ञानोपरांकडे आलेला रेडा ज्ञानोपरांनी सोडला नाही काय ज्ञानोपरांकडे आलेला रेडा ज्ञानोपरांनी सोडला नाही ज्ञानोबरांकडे मेलेला सचिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहिण्याचा अधिकारी बनला ज्ञानोबरांकर आलेली भिंत ज्ञानोबरांनी चालवायला दिला भाग पाडलं तुमचं आमचं काय सहज सगळं होणार आहे फक्त डोकं कुठं पाहिजे मस्तक ठेंगणा पण उलट गणित झालंय पा लोक संतांच्या सद्गुरूच्या पायावर डोकं ठेवत नाही पण त्यांना डोक्यात घालून घेतात म्हणजे कसं माहिती का तिने असंच कोण केलं असं ज्ञानेश्वर महाराजांनी तसंच कोण केलं असं तुकाराम महाराजांनी अरे हे का तुझा धंदा आहे का हा तुझा लय अवघड तमाशा पांगलेला आहे भाऊ ज्ञानेश्वर महाराजांनी असं कोण केलं तुकाराम महाराजांनी तसं कोण केलं ना आमक्यानी तम करून अरे त्यांच्या नखातली माती तरी का तू त्यांनी रेडा बोलवला त्यांनी निर्जीव भिंत चालवली अरे बाबा त्यांनी मेलेल्या सच्चिदानंद बाबाकडून पवित्र ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहून घेतला त्यांनी काय नाही केला स्त्रीचा तो केला पुरुष उभा अजून काय त्यांचं बाकी आहे अहो त्यांचा कर्तृत्व मला तुम्ही काय काय तुम्ही कल्पना करू शकता पण तसं करायचं नाही पायावर डोकं ठेवायचं त्यांना डोक्यात नाही घ्यायचं त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राही समाधान आता पुढचा मुद्दा आला बोलण्याचा असं बोला जेणेकरून पुढच्याचं समाधान म्हणजे असं बोला पुढच्याचं समाधान होईल म्हणजे गोड गोड बोला असा त्याचा अर्थ नाही काही लोकांना चॅप्टर असतात नुसती असं मलमपट्टी केल्यासारखंच बोलतात असल्या गोड बोलण्यावर लोकांना विश्वास कमी ठेवायचा हा बोलणं कसं असलं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा अभंग आहेत यासाठी होव्या आहेत साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले बोलायचं तर असं बोलायचं मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी असं बोला की अमृतासारखं ते बोला पण काही माणसं असं बोलतात ते एक फूट पुढं गेले की मागं भडकास होतो जसा टेंबा घेऊन फिरतात जसं काय करतात टेंबाच घेऊन फिरतात असं बोलू नका म्हणून बोलण्याच्या बाबतीमध्ये तो कोबराने सांगितलं
वेची ते वचन जेने राही समाधान तुझा भाव आहे देव. अंतकरण शुद्धीचे उपाय, चित्तशुद्धीचे उपाय तुकोबाराने या दोन तीन चरणामध्ये सांगितलंय. असं करत असताना अजून एक आम्हाला सोपा साधा पर्याय तुकोबारा देतात अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे फार 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 परोपकार. या अभंगात एक जागा आहे शेवटच्या चरणात, फार उपकार आणि थोडा उपकार. का बरं बदल केला असेल त्याचं उत्तर फार सोप्या भाषेत अर्ध्या मिनिटात देतो. फार उपकार म्हणजे एखाद्याला तुम्ही प्रत्यक्ष मदत करणं, आणि थोडा उपकार म्हणजे एखाद्याने एखाद्याला जर मदत केली असेल तर ती मदत हिरावून न घेणं, याला थोडा उपकार. ही यातली जागा आहे, कळला का? फार उपकार, एखाद्याला तुम्ही मदत करता, एखाद्याला उभं करता. उभं म्हणजे निवडणुकीत नाही, आयुष्यात उभं करता, आयुष्यात उभं करता. काही लोक काही लोकांना आयुष्यात उभं करतात, हा फार मोठा उपकार आहे. कोणी कोणासाठी वेळ देत नसतं, झोपेत राहू नका, झोपेत राहू नका. एखादा व्यक्ती एखाद्या माणसाला आयुष्यात उभं करतो ना, तो फार उपकार आहे. पण थोडा उपकार हा आहे, एखाद्याने एखाद्याला उभं केलं फक्त त्याला मागं ओढू नका, हा छोटा उपकार आहे. तुम्हाला जो जमल तो कर. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, भला किसी का कर सके तो बुरा किसी का मत कर. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. बन न सको भगवान, बन न सको भगवान, कम से कम इंसान बनो. फार छोटी अपेक्षा आहे, फार छोटी अपेक्षा आहे. पण हे जर नाही करता आलं तर मग मात्र काही उपयोग नाही. तो का म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. भावे गावे गीत शुद्ध करोणिया, चित्त तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. झालेली सेवा भगवान धारेश्वराच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला विराम देत असताना समस्त या पंचकृषीतील सर्व भाविक मंडळी, सर्व टाळकरी वारकरी माळकरी, समस्त गुणीजन पूजनीय वंदनीय माझे मित्र भगवान महाराज असतील, महाराजांचं नाव पुन्हा विसरले, गोविंद महाराज, भजन सम्राट गोविंद महाराज असतील, मृदंग सम्राट आमचे ऋषिकेश महाराज असतील, माझ्यासोबत आलेले सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.